डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकाने मुलगा पाहिजे म्हणत एका 30 वर्षीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केलाय. नाट्यशास्त्र विभागातील प्राध्यापकाने केलेल्या या कृत्यात त्याची पत्नी देखील सामील असल्याचा आरोप आहे. पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून प्राध्यापक आणि त्यांच्या पत्नीविरोधात रात्री बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. आरोपी प्राध्यापकाने आपल्यासोबत लग्न करण्याचा आग्रह धरत धमकी देऊन जून 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत अत्याचार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केलाय. याबद्दल आणखी माहिती घेऊ. आपले प्रतिनिधी रवी मुंडे आता आपल्या सोबत आहेत. रवी, अतिशय गंभीर प्रकार. सौरभ, खरं तर काल रात्री जेव्हा ही तक्रार दाखल झाली तेव्हा हा सगळा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आणि या प्राध्यापकाचं जे कृत्य आहे ते समोर आलं. पीडितेने मला म्हणजे तक्रारीत सांगितल्याप्रमाणे तिने हे एक वर्षभर हे सगळा अत्याचार सहन केला आणि कुठेतरी त्या अत्याचाराचा कडेलोट होत होता आणि काल रात्री तिने पोलीस स्टेशन गाठलं आपल्या वडिलांबरोबर आणि त्या ठिकाणी ही तक्रार दिलेली आहे. प्राध्यापकाने अनेक वेळा आपल्याला धमकीही दिली आणि अगोदर चांगल्या कामाचं आमिष दाखवलं आणि एका पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याचं सुद्धा आमिष दाखवलं आणि त्या ठिकाणी पेईंग गेस्ट म्हणून सदर मुलीला आपल्या घरात ठेवलं आणि तिची मुलीप्रमाणे काळजी घेऊ असं त्या प्राध्यापकाच्या पत्नीने देखील आश्वासन त्या मुलीच्या पीडितेच्या वडिलांना दिलं. सगळा हा घटनाक्रम बघितल्यानंतर असं जाणवतं की त्या प्राध्यापकाने हे मुलगा पाहिजे या हव्यासापोटी हे सगळं पत्नीच्या संमतीनं केलंय असं त्या ठिकाणी दिसतंय आणि सदर पीडिता अतिशय घाबरलेल्या अवस्थेमध्येच होती. ती याबद्दल काही बोलायला तयार नाहीये. मात्र काल रात्री तक्रार दिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि विद्यापीठाच्या कारभारामध्ये एका प्राध्यापक मंडळींची अशी अवस्था ही खळबळजनक म्हणावी लागणार आहे. ठीक आहे रवी, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.